मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. नमस्कार, मी योगिता चव्हाण, म्हणजेच जीव माझा गुंतला या मालिकेतील तुमची लाडकी अंतरा. अल्ट्रा मराठी बसच्या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातल्या श्रावणातल्या काही गोष्टी, काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण रंग या कार्यक्रमामध्ये. ॲक्च्युली मी राहते मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आजकाल श्रावण तशा पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेट होत नाही, पण तरीसुद्धा आमच्या घरी आई काही ना काही गोडधोड करणे किंवा उपवास आई करायची. आम्ही नाही करायचो, कारण मी लहान होतो, पण आई ते उपवास करायची. परत गणपती बसतात माझ्या घरी आणि तेव्हा काय तो श्रावण आय थिंक सगळ्यात जास्त आमच्या घरी सेलिब्रेट केला जातो तो गणपतीमध्ये. आणि गवर बसतात तेव्हा हादगा खेळला जातो, गाठोडं, ते बऱ्याच प्रकारचे खेळ असतात. बऱ्याच बायका घरी येतात, रोज वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण असतं. गौरी येतात तेव्हा शेपूची भाजी आणि भाकरी बनवली जाते, अळूवडे आणि असे बरेच खूप चविष्ट पदार्थ खायला मिळतात आम्हाला गणपतीत. आणि मुंबईमध्ये फार थोड्या प्रमाणात सेलिब्रेट होतो, पण गावी खूप पारंपरिक पद्धतीने आमच्या श्रावण सेलिब्रेट केला जातो. ॲक्च्युली धमाल म्हटलं की पहिली शाळा आठवते लहानपणीची आपली, आणि मी मराठी माध्यमी शाळेत शिकलेली आहे, त्यामुळे आमच्या शाळेत श्रावण हा सेलिब्रेट केला जायचा. त्यामुळे फुगड्या खेळणे, तर त्यात ग्राउंडवर जाऊन आम्ही त्या फुगड्या खेळायचो, विदाऊट चप्पल खेळायचो, ते पाय सोडले जायचे, झोका असायचा, त्यावरून धडपडणे, एका झोक्यावर दोन तीन मुलींनी चढून तो झोका घेणे, ह्या असल्या गमती जमती घडत असायच्या. भेटवस्तू अशा बऱ्याच आपल्याला मिळतात बाबांकडून, आईकडून. परीक्षेत पास झाल्यावर एखादं छोटंसं बाबांनी दिलेलं काहीतरी गिफ्ट किंवा आईने बनवलेलं काहीतरी गोड पदार्थ. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त चांगली भेटवस्तू मला कोणती मिळते श्रावणात, ती आहे नातेवाईकांनी घरी येणं. कारण आजकाल आपलं इतकं बिझी शेड्यूल असतं, कोणी म्हणजे खरंच काकांना बघून किती दिवस झालेले असतात, आत्याला भेटून किती दिवस झालेले असतात, पण ते सगळे गणपती जेव्हा घरी येतात तेव्हा इतकं वातावरण इतकं छान असतं घरात. आणि मला वाटतं ती सगळ्यात माझी सगळ्यात आवडती भेटवस्तू तिथं. श्रावणातली काव्यरचना म्हटली की थेट बालपणी आपण जातो, आणि बालपणी वाचलेली श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरवणी ऊन पडे. सो हीच मी ऐकली होती आणि हीच माझी सगळ्यात आवडती श्रावणातली काव्यरचना आहे. सगळ्यांची आवडती पुरणपोळी, पुरणपोळी कट्टाची आमटी, पुरवड्या, भात आणि त्याच्यावर असं छान तूप. तर ॲक्च्युली श्रावण महिन्यातीलच नाही तर माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात अशी अविस्मरणीय आठवण आहे, जी 2016 मी श्रावण क्वीन झाले होते मठाची, आणि तीच आजपर्यंतची सगळ्यात अविस्मरणीय अशी एक आठवण आहे. ॲक्च्युली मी आजपर्यंतच्या कोणत्याच मालिकेत श्रावण सेलिब्रेट केला नाही आहे, पण आता करणार आहे, त्यामुळे तुम्ही बघत राहा जीव माझा गुंतला आणि त्यात आम्ही श्रावणात काय करतोय तुम्हाला बघायला मिळेल. ॲक्च्युली म्हणजे मी नटणं फार होत नाही, कारण दिवसभर हेक्टिक शेड्यूल असतं, तुम्ही सकाळी उठून आम्ही शूटवर जातो. पण काय होतं, जिथे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून शूटवर जायचं असतं तिथे श्रावणात कुठेतरी थोडंसं नटून जावं, ट्रॅक पॅन्टच्या ऐवजी कुर्ता घालूया आपण किंवा टिकली लावून जाऊया, काहीतरी झुमके घालूया. सो हा एक वेगळा पेहराव आम्ही करून शूटिंगवर जातो जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळेल आणि अपॉर्च्युनिटी मिळेल. सो ती श्रावणात आणि आम्हाला मिळते.